कालच महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एकीकडे त्यांची जयंती साजरी करण्यात आली, तर दुसरीकडे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी लढा दिला जातोय. राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटवण्यावरून लातूरमध्ये राजकारण तापलंय. या निमित्ताने बसवेश्वरांचा पुतळा पुन्हा एकदा लातूरच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. पाहूयात. हाच तो पुतळा ज्याच्या भोवती लातूरचं राजकारण फिरतंय. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून गेलाय आणि याच मार्गासाठी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा अडथळा ठरतोय. त्यामुळे हा पुतळा हटवण्यासाठी हालचाली सुरू आहेत, ज्याला लिंगायत समाजाकडून विरोध होतोय. डॉक्टर अरविंद भातंबरेंनी या विरोधात 19 तारखेपासून उपोषणाची हाक दिली होती. आज प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. महात्मा बसवेश्वरांचा शिरोड पुतळा हरवीच्या नावाखाली हटवू नये म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण केलं. त्या उपोषणाला प्रशासनाने लिखित स्वरूपामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही उपोषण या ठिकाणी स्थगित करत आहोत. आमची जी मागणी आहे त्या मागणीवर आम्ही कायम आहोत. शासन व प्रशासनाला सांगू इच्छितो, तुम्ही जे आज पत्र दिलं त्याप्रमाणे आश्वासन जे दिलं तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही चालावं. जर नाही चाललो आम्ही आज या ठिकाणी इशारा देऊ शकतो, भविष्यात सर्व धर्मगुरू लोक इथं उपोषणाला बसणार आहे. पुतळ्याला काही न हात लावता मला कसा पुतळ्याला हात न लावता रस्ता कसा करता येईल त्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन, 100% प्रयत्न करेन. हा माझं मत आहे की हा नक्की हा बायपास टर्न करण्याचा प्रयत्न राहील. माझा हा बायपास बाहेर न काढण्याचा प्रयत्न राहील, त्याच्या ह्याच्यावर माझा भर राहील. एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या 26 तारखेला मी आणि आदरणीय गडकरी साहेब त्यामध्ये बसून सविस्तर चर्चा करून उपाय करू. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या वादाने विलासराव देशमुखांसारख्या नेत्याचा पराभव झाला होता. आता तोच विषय पुन्हा एकदा पेटतोय, त्यामुळे भविष्यातील राजकारणावरही त्याचा नक्कीच परिणाम होणार असं दिसतंय. निशांत भद्रेश्वर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.